राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी अनेक वेळा आमदार मंत्री महोदय यांना भेटून निवेदने देण्यात आली. पोलीस पाटील यांनी मुंबई नागपूर येथे उपोषण मोर्चे आंदोलन करून पोलीस पाटील यांनी सरकारकडे गाऱ्हाणे मांडले, पण आजपर्यंत सरकारने पोलीस पाटील यांना काहीही दिलेले नाही. पोलीस पाटील हा गाव स्तरावरील प्रशासनाचा प्रमुख घटक आहे. गावातील कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखण्यासाठी 24 तास दक्ष असतो. त्यांचे महसूल विभाग बरोबर इतरही विभागाला मदत करत असतो. पोलीस पाटील यांना गावातच शेती व्यवसाय करावा लागतो. पोलीस पाटील हा घटक ग्रामीण भागात असल्याने त्याला गावात रोजगार मजुरी उपलब्ध होत नाही. त्यांना बाहेरगावी शहरात रोजगारासाठी जाताही येत नाही. पोलीस पाटील म्हणून मिळणारे मानधन सुद्धा अल्प असते, तेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पोलीस पाटील यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्य, इतर समस्या सोडवणे अडचणीचं होऊन जाते. सरकारला निवेदनाच्या माध्यमातून अनेक वेळा पोलीस पाटील यांच्या मागण्या समस्या मांडल्या आहेत, पण सरकार अजूनही गांभीर्याने घेत नाही. या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात पोलीस पाटील यांना मानधनवाढीसाठी प्रलंबित मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा होती, पण सरकारने पोलीस पाटील यांच्या बाबतीत काहीच निर्णय घेतला नसल्याने पोलीस पाटील वर्गात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर भोये.